तानाजी दादा कडू यांचं आगमन झालं, यांना सुद्धा विनंती असेल की स्टेज वरून जाणं व्हायचंय. जाऊ या मैदानाकडे. भिजलो जरी आज हा अंत माझा नाही, पेटेन उद्या सामर्थ्य नाशवंत नाही. जाऊ या मैदानाकडे. स्ट्रायकिंग गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि फलंदाजी चालली. माफी असावी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय गोलंदाज अंतराळ संघाकडून. किरण कळडे तसंच सलामीची जोडी रवाना झाली आहे गाव संघाकडून. विक्रम आणि नितेश टॅकेट वरती असणार फलंदाज. विक्रम आणि नॉन टॅकेट वरती असणार फलंदाज. नितेश चार षटकांचा खेळ असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू गोलंदाज तयार. पहिला चेंडू गोलंदाज तयार. टप्प्याचा चेंडू होता, समाचार घेत आला नाही फलंदाजाला. पहिल्या चेंडू वरती विकेटचं बंधन खेळाडू वृत्ती दिसून आली आहे. ती विक्रमच्या मार्फत पहिला हैदराबादला जातोय तो गणेगाव संघाला. आणि आता संधी देऊया सुमधुर संगीताला. ओ टू डिझाईन सुंदरित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज किरण. तसेच पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलंय. हाफ रेकेट चेंडू होता, समाचार घेत आला नाहीये फलंदाज विक्रमला. आणि पहिल्या चेंडूवरती आपली विकेट गमावली आहे ती गणेगाव संघाने. आता त्याची जागा पाडण्यासाठी येतोय तो वंडपच्या विकेटवरती फलंदाज संदीप. चालू असलेला सामना सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच आपल्या भेटीस आली आहे. दुसरा चेंडू गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपला गट होता मिडविकेट. एक धावेचा प्रयत्न केला जातो, एक धाव सुंदररित्या कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने संघाचा श्रीगणेश झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती दोन चेंडूंच्या आकड्यावरती. तसेच पहिल्या विकेटचा विचार करायला गेला तर विक्रमने सुंदररित्या खेळाडू वृत्ती दाखवली. अंपायरच्या डिसिजनचा वेट नाही केला आणि एज होती आणि विकेट क्रमांक एकचं पतन झालं. सुंदररित्या खेळाडू वृत्ती दिसून आली आहे. सुंदररित्या पुन्हा एकदा चेंडू टाकला होता. सरळ यष्टीरक्षाच्या हातामध्ये सोपावला जातोय चेंडू. तीन चेंडूचा केस संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते एक विकेटच्या अंती एक या आकड्यावरती. सुंदररित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज अंतराळ संघाचा किरण. त्याच्या स्ट्रायकेंड वरती खेळतोय फलंदाज नितेश. सुद्धा फटका लागवण्याचा प्रयत्न. चेंडू परिषद रक्षक येणार. धावाची संधी होती आणि ही ते धावबाद. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. अजून एक हैदराबादला जातोय तो गणेगाव संघाला. ओ टू डी जे यस. धन्यवाद डीजे मास्टर. तसेच अमितजी सोनार यांना विनंती असेल की स्टेजवर स्टेजशी संपर्क साधायचा. तसेच जाऊया मैदानाकडे. चार चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे दोन विकेटच्या अंती एक आकड्यावरती. आणि आता टू डाऊनच्या विकेटवरती आलाय तो फलंदाज गणेगाव संघाकडून प्रमोद तिकंडे. पहिल्या चेंडूचा पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर चार चेंडू पैकी करून झाले. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे, त्यानंतर एक सिंगल आली आहे. सुंदर फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू परिषद एसटी रक्षक येणार. अजून एक विकेटचा पतन. अजून एक हजार बसला जातोय तो गणेगाव संघाला. विकेट क्रमांक 3 बॅक टू द पवेलियन. ओ टू डी जे धन्यवाद डीजे मास्टर. आता गणेगाव संघाकडून सलाम
फलंदाजीसाठी रवाना झालाय तो म्हणजे फलंदाज मनोज। शेवटचा चेंडू असेल मॅन्डरी पापळ्याच्या षटकातील उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारली गोलंदाज किरणने। शेवटचा चेंडू गोलंदाज तयार, फटका लगावण्याचा प्रयत्न सुंदररित्या गोलंदाजी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूच्या सांगतीने षटक संपल्याची सांगता झाली आणि षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती एक या आकड्यावरती। ओटुडीचे यस धन्यवाद डीजे मास्टर, तसेच आमचे देशमुखजी साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे, यांचं सुद्धा स्पर्धेच्या मार्फत हार्दिक स्वागत आहे। जाऊया मैदानाकडे, पहिल्या षटकाचा केस समाप्तीवरती आलाय, सुंदररित्या गोलंदाजी साकारली गोलंदाज किरणने। पहिला षटक टाकताना एक धाव खर्च करत दोन विकेटचं पतन केलंय, सुंदररित्या गोलंदाजी साकारली आणि आता सांघिक कोट्यातला दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो अंतराळ संघाकडून मागच्या मॅचचा हिरो मनोज। तसेच स्ट्राइकेंड वरती असणार फलंदाज प्रमोद, तसेच नॉन स्ट्राइकेंड वरती खेळतोय फलंदाज मनोज। चालू असलेला सामना सेकंड राउंड मधली फर्स्ट मॅच, गणेगाव विपक्ष अंतरड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। तत्पूर्वी जाऊया मैदानाकडे, सुधार फटका लगावण्याचा प्रयत्न, चेंडूकडे क्षेत्ररक्षक येणार, अजून एक विकेट क्रमांक चार बॅक टू द पॉवेलियन, अजून एक अधरा बसला जातोय गणेगाव संघाला आणि पहिल्या चेंडूवरती आली आहे त्या मनोजच्या गोलंदाजीवरती विकेट। ओव्हर टू डीजे यस धन्यवाद डीजे मास्टर, पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलंय आणि आता गणेगाव संघाकडून फलंदाजीसाठी रवाना झालाय फलंदाज सूरज। आपल्याकडे चेंडू होता, पुन्हा एकदा समाचार घेत आला नाही फलंदाजला, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू झेल पकडली जाते, अजून एक विकेट क्रमांक पाच बॅक टू द पॉवेल, अजून एक अधरा बसला जातोय तो गणेगाव संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती दोन चेंडूच्या अंती एक या आकड्यावरती। गणेगाव संघाकडून फलंदाजीसाठी रवाना झालाय निशांत, थोडा धोक्यामध्ये पडतोय गणेगाव संघ। हायट्रिक वरती असेल गोलंदाज मनोज, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एसटी रक्षकाकडे चेंडू सोपवला जातोय, चेंडू होतोय निर्धाव, तीन चेंडूचा केस समाप्तीवरती आला आणि संघाची धावसंख्या अजूनही एक या आकड्यावरती। पहिल्या तीन चेंडूंचा विचार करायला गेला तर पहिले दोन चेंडूवरती विकेटचं पतन आणि तिसरा चेंडू निर्धाव, सुंदररित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज मनोज जाधव। पुन्हा एकदा फटका खेचलाय लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरून, हा येतोय खणखणीत आलेला हा पहिला षटकार आणि या षटकाराच्या वर्तन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती चार चेंडूच्या अंती सात या आकड्यावरती। ओव्हर टू डीजे यस धन्यवाद डीजे मास्टर, सुंदररित्या फटकेबाजी करायला सुरुवात झाली आहे गणेगाव संघाकडून, पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जातोय कीपरच्या हातामध्ये, चेंडू विसावला जातोय, अजून एक विकेटचं पतन होतोय गणेगाव संघाला, अजून एक अधरा बसला जातोय आणि ते चेंडू झाले समाप्त पाच आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती सात या आकड्यावरती।
यस धन्यवाद डीजे मास्टर। आता स्ट्राइकेंड वरती आला फलंदाज गणेगाव चा कर्णधार गुरु शिवटचा चेंडू असेल गोलंदाज मनोज जाधव चा स्ट्राइकेंड वरती फलंदाज तयार। सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आणि ते षटक संपल्याची सांगता झाली आहे। दोन षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 आकड्यावरती। हॅलो, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा भक्कम कार्यकर्ते तथा आपण पाहिलं गेलं अक्षर बिल्डरचे प्रोप्रायटर माननीय वीरेंद्र जाधव साहेब अर्थात सर्वांचे लाडके बबलू जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। या राष्ट्रवादी चषक 2022 आपण त्यांचं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया। यस जाऊया मैदानाकडे। दोन षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय। पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होता किरण, त्याने एक धाव खर्च करत 2 विकेटचं पतन केलं आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय सांगे कोटा 33 आणि वैयक्तिक पहिल्या षटकात खेळण्यासाठी। गोलंदाज किरण जाधव सुंदरिता फटका खेळण्याचा प्रयत्न होता। चेंडू उचलणार फिके करण्या तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते। एक धावेच्या मदतीने धावफळक पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचत आहे ते 8 आकड्यावरती। सुंदरित्या गोलंदाजी पाहायला मिळते अंतरराष्ट्रीय संघाकडून। पहिले 2 गोलंदाजाने इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारली, मनोजा गोलंदाजाने 6 धावा खर्च करत 3 विकेटचं पतन केलं आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे तो गोलंदाज किरण जाधव आणि स्ट्रॅकेंडवरती फलंदाज गणेगावचा कर्णधार गुरु। सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय 16 फॉलोथ्रूमध्ये कॅच करण्याचा प्रयत्न फसले जात आहेत। 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, 3 धावेचा प्रयत्न आणि 2 धावेतच समाधानी मानावी लागते। 2 धावेच्या मदतीने धाव फळक पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचते ते 2 चेंडूच्या अंती 10 आकड्यावरती। पहिला सुंदररित्या सामना रंगला जातोय। सेकंड राऊंडमधली फर्स्ट मॅच अंतराळ विपक्ष गणेगाव तसेच राष्ट्रवादी चषक 2022 जय हनुमान क्रिकेट संघ बुतिवली आयोजित। सुंदररित्या क्रिकेटची मेजवानी इथे रंगली जाते आहे। 22 ते 25 अशा तारखेमध्ये ही सामने आहेत। तसेच गोलंदाजी ट्रॅकवरती आहे सज्ज गोलंदाज किरण जाधव, 3 चेंडू गोलंदाज तयार। सुद्धा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय। चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने धावफळ पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचते 3 चेंडूंच्या अंती 12 आकड्यावरती। असायच बघितलेला मैदानावरती धावा होत नाही आहेत, ज्या पाहिजे तेवढा धावा होत नाही आहे। 30+ धावा या ठिकाणी आपण पाहिलं गेला बडी मुश्किलने होतात आणि या अगोदरच्या मॅचमध्ये त्या धावा वाचवल्या होत्या ज्या 31 धावा। हॅलो चौथा चेंडू गोलंदाज किरण जाधव तयार, 3 चेंडू फिकी करून झाल्यात, 5 धावा खर्च केलाय आणि स्ट्राइकिंग वरती खेळतोय फलंदाज गुरु। इथे सुंदरित्या गोलंदाजी साकारतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, 4 चेंडूंचा खेळ समाप्तीवरती आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरवली आहे ती 12 आकड्यावरती। पाचवा चेंडू सुंदररित्या लंगॉफ क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय। चेंडू क्षेत्ररक्षक येणार, थोडी डिसाल कामगिरी, चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धावेच्या मदतीने धावफळक पुढे सरकत आहे, जाऊन पोहोचतोय ते 5 चेंडूच्या अंती 14 आकड्यावरती। चालू असलेला सामना अंतराळ विपक्ष गणेगाव संघ अंतराळ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आता शेवटचा चेंडू असेल सांगे कोटातल्या 3 षटकातील। गोलंदाज तयार, सुंदर फटका लेफ्ट हँड हिट आणि स्वीट साऊंड ऑफ द बॅट, प्रॉपर कनेक्शन, चेंडू सीम आरे का पार, हा येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय।
संघर्षाचा षटकार ओ टू डीजे। तर थँक यू डीजे, आपण थांबवतो डीजे मास्टरला या ठिकाणी। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक भक्कम कार्यकर्ता तसाच अक्ष विल्डर ओनर प्रोप्रायटर वीरेंद्र जाधव साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत। मी दिनकरजी तलपे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जाधव साहेबांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करतोय। त्याचबरोबर त्याचे परिवर्ग ओंकार यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जातं। सुनीलजी शिंदे ओंकारजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। सुनीलजी कोंडे सर यांच्या शुभ हस्ते मान सन्मान केला जातो। त्याचबरोबर आमचे देशमुख सर यांचंही या ठिकाणी मान सन्मान केलं, या देशमुख सर आपलंही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय। गणेशजी कोंडे सर यांच्या शुभ हस्ते देशमुख सर यांचं मान सन्मान या ठिकाणी केलं जातो। शंकरजी कोंडे सर या आपल्या शुभ हस्ते देशमुख सर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करूया। तोवर ड्रिंक प्रेसेस काही जर पाहिलं गेलं ना, आज मैदानावरती जी चुरस पाहिजे ती चुरस निर्माण होत नाहीये, कारण मनोजने या अगोदरचा सामना आंतरनेट संघाने एक हाती जिंकला, सेकंड प्रवेशमध्ये प्रवेश केला। आणि जर पाहिलं गेलं गणेगाव संघाने सिद्धिविनायक निरलपाडा संघाला त्या 32 धावा करून दिल्या नाहीये, म्हणजे दोन्हीकडे पाहिलं गेलं चुरस निर्माण झाली होती। या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने क्वालिफाय राऊंडमध्ये पोहोचणारा पहिला संघ कोण असणार हे पाहण्याची मॅच आपण मैदानावरती पाहतोय। रुपेश गोलंदाजी मार्गवरती येणार, समोर आहे मनोज नॉन स्ट्राईक लॅग गुरु आणि धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊया पुन्हा एकदा साईकडे। यस, धन्यवाद संदीप सर। चालू असलेला सामना अंतर्गत विपक्ष गणेगाव तसेच गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय। शेवटचा स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज रुपेश सुद्धा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फॉलोतूमध्ये कॅच करण्याचा प्रयत्न, चेंडू विस नोम आणि हिते नो बॉल, 1+1 अशा दोन धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये आणि अर्थातच पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती। साहेब पाहिलं गेलं ना दिवसभरातील पहिला नो चेंडू आहे, कारण आतापर्यंत दोन चेंडू पाहिल्या गेल्या, दोन ओव्हर नो चेंडू पडला नव्हता। इथे रुपेशच्या गोलंदाजी होती नो आला आणि आपल्या भाषेमध्ये पाहिलं जाते उघड्या डोले पाणी हिट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट। असा चेंडू फक्त चार पद्धतीने फलंदाज बाद होतो, इतर जे नियम आहेत फलंदाजी बाद होण्याचे ते या चेंडूवरती धरले जात नाहीयेत। सुंदर त्या गोलंदाजी पुन्हा एकदा आज कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज रुपेश। पहिला चेंडू नो फेकी केला होता, त्यानंतर सुंदर त्या कमबॅक दिसून आलाय आणि हा चेंडू थोडी दिशाहीन गोलंदाजी साकारताना दिसतोय आणि ही ते स्पेअर चेंडू जी सांगता झाली स्पेअरच्या माध्यमातून एक धाव पुढे सरकते जाऊन पोहोचते ती एक चेंडूच्या अंती 23 या आकड्यावरती। पहिला 3 षटकांचा विचार करायला इकॉनॉमिकल गोलंदाजी साकारताना दिसले होते पहिले 2 गोलंदाज। दुसरा चेंडू हा प्रकार चेंडू होता, अपील तंत्राचा वापर केला जातोय, अपील तंत्र फेटाळली जाते आणि इथे येतोय निर्धाव चेंडू। दोन चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 या आकड्यावरती। तिसरा चेंडू गोलंदाज तयार स्टॅकेंडवरती फलंदाज गुरु, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा एकदा स्पेअर चेंडूचे सांगता झाली स्पेअरच्या मार्फत अजून एक अतिरिक्त बोनस भेटला जातोय गणेगाव संघाला आणि एक धावेच्या मदतीने धावपळ पुढे सरकत आहे जाऊन पोहोचतंय ते 24 या आकड्यावरती। अजूनही 4 चेंडू बाकी असतील शेवटच्या षटकामधील, फटका खेचलाय मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, चेंडू पर शतरक्षक येतोय, एक धाव कंप्लीट आणि एकच धावे समाधानी मानावी लागतीये गणेगाव संघाला आणि एक धावेच्या मदतीने धावपळ पुढे सरकत आहे जाऊन पोहोचतंय ते 3 चेंडूच्या अंती 25 या आकड्यावरती। अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज रुपेशचा आणि आता स्टॅकेंडवरती असणार फलंदाज मनोज।
पुन्हा एकदा सुंदररित्या कमबॅक दिसून येतोय. गोलंदाज रुपेशच्या मार्फत हा चेंडू निर्धावपैकी केलाय आणि निर्धाव चेंडूच्या मदतीने चार चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 आकड्यावरती. अजूनही दोन चेंडू बाकी असतील गोलंदाज रुपेशचा. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल केला. चेंडू काल क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अजून एक विकेट बाद होतोय तो गणेगाव संघाचा. आणि ते या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी देवली ग्रुप म्हणजे माजी तंटमुक्त अध्यक्ष मारुतीदास डोगरे यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. सुनीलचा आईर खास करून तुमच्यासाठी शुभेच्छा, कारण ते पाहतात लाईव्हमध्ये मारुतीदास डोगरे तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये, कारण सुनील दादा आई आणि मारुतीदास डोगरे खूप मोठं नातं आहे. आणि त्याचबरोबर अंतरात नीट संघ जो मैदानावरती खेळतो आहे त्या संघासाठीही मारुतीदास डोगरे यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा आल्यात. माननीय शंकरजी उतेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. माननीय शंकरजी उतेकर लास्ट बॉल ऑफ दिसनिंग, चेंडू उंच गेलाय, चेंडू काल क्षेत्ररक्षक पोहोचणार आणि इथे झेल सुटला जातोय. इथे सुंदररित्या प्रयत्न होते पण शेवटच्या क्षणाला येतोय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती होती 30 या आकड्यावरती. आता येणारे 24 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असणार आहे ती अंतरनीड संघाला. ओ टू डी जे चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचा लगेच वाकस विपक्ष बेकरे दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉक्स बॉक्स मध्ये यायचे, वेल घ्यायचं नाहीये. तर स्कोर कार्ड पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय 30-31 धावांची गरज, म्हणजे आज 30-31 हा, कारण जेव्हापासून माननीय रायगड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे यांनी 31-31 गाडी घेऊन आले ना, ते 31 पुढे जायला कोण तयार नाही गेले ना. राजा मनोज जाधव यांनी पार केलं पण पहिल्या इनिंगला 31-31 हा स्कोर आपण मैदानावरती पाहतोय. त्या दरम्यान वाकस संघाचा कॅप्टन या आपण टॉससाठी मिस्टर मॅगी अर्थात मंगेश वैकरे या आपण लगेच. आणि त्याचबरोबर बेकरी संघाचा कर्णधार संदेश या ठिकाणी उपस्थित झाला. मी विनंती करतोय माननीय वीरेंद्र जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचे. वीरेंद्र जाधव सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी. टॉस का बॉस हेड या टेल संदेश आणि मंगेश ही जोडी मैदानावरती आहेत, दोघांच्या पुढे श आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय हेड या टेल. तर टेल या ठिकाणी आलाय जरूर टॉस बेकरी संघ या ठिकाणी प्राप्त केला. रे बेकरी संघ मंगेश थांबत राहा या ठिकाणी, जरूर काय घेणार आपण या ठिकाणी पाहतोय टॉच आपल्या बाजूने लागला संदेश. प्रथम आता मी सर्व मुलांना विचारतो आज प्रत्येक वेळी मी टॉच परंतु थोडा विचारतो काय घ्यायचं, कारण आम्हाला अद्याप यश हॅलो अद्याप आम्हाला एकदाच थर्ड प्राईज मिळालेलं आहे या वर्षात. आता पाहूया मी सर्वांना करतो, सर्व प्लेयर आलेत त्यांच्या विचारानुसार मी या ठिकाणी काय घ्यायचं ते ठरवतो. नक्कीच मला खूप चांगलं आवडलं या ठिकाणी आयोजन खूप चांग. जरूर आपण पाहूया संदेशने तेच मला ती वारंवार मन म्हणावं लागत नाही, कारण सोरीक जमवायची असेल पहिले गावामध्ये बघितला त्यानंतर घरी जाऊन सांगितलं असतोय. तर चालेल काही प्रॉब्लेम नाही, आपण वेल घेऊया पण जास्त वेल नाही तुमच्याकडे. इनिंगच्या पहिले तुमचा डिसिजन आमच्या परत पोहोचायला पाहिजे. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा, संदेश आणि मंगेश दोघांनी आयोजकांशी संपर्क साधायचा, त्यानंतर आपला डिसिजन कळवायचा. तत्परत आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती, तिथे सुरू आहे राष्ट्रवादी चषक 2022, आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुतिवली आणि जयनमन क्रिकेट संघ भुतिवली, माननीय रुपेजी कोंडेस साहेब
माननीय शंकरजी कोंड यांनी त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग यांच्या विद्यमाने रंगणाला सामना क्रिकेटची जत्रा क्रिकेटची यात्रा क्रिकेटचा उरूस या ठिकाणी भरला गेलाय राष्ट्रवादी चषक 2022 जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत आमचे लिटिल चॅम्प साई तर बेकरी संघ यांनी टॉस जिंकून अष्टविनायक बेकरीने टॉस जिंकून रक्षण स्वीकारलाय फलंदाजी असेल ती जय हनुमान वाकद संघाजी यस थँक्यू संदीप सर जाऊया मैदानाकडे सेकंड राऊंड मध्ये फर्स्ट मॅच चालू आहे पहिल्या फेरीत विचार करायला गेलं तर गणेगाव संघाने 30 धावा कोडल्या त्याने आता लक्ष ठेवलंय 24 चेंडू आणि 31 धावा संख्येची गरज ती अंतर नीड संघाला सलामीची जोडी रवाना होती आहे ती अंतर नीड संघाकडून रुपेश आणि मनोज तसेच गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय सागे कोड्यातलं पहिलं आणि मॅनंडरी पॉपलेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रमोद येणार आहे 24 चेंडू 31 धावा संख्येची गरज तसेच गणेशजी कोंडे यांना विनंती असेल की मंगेशजी विखरे यांचं स्वागत करायचं आहे वैखरे तसेच त्यांना लाडाने मिस्टर मॅगी असं संबोधलं जातं तसेच गणेशजी कोंडे यांना विनंती असेल की यांचं स्वागत करायचं आहे तसेच जाऊया मैदानाकडे सांगली गडातलं पहिलं षटक आतरते गोलंदाज प्रमोद आणि स्ट्रॅकिनवरती फलंदाज अंतरनेट संघाचा रुपेश सुद्धा फटका लगावण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू होतोय स्टेजला सलामी देणारा हा पहिला चौकार आणि बॅटकट आणि पहिल्या चेंडूवरती आले हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाचं खातं उघडलं गेलंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते एक चेंडूच्या आधी चार आकड्यावरती 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा तो अंतरनेट संघाला हॅलो तर आपण या ठिकाणी माननीय संदेशजी करले साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत सुधारित क्षेत्रक्ष दिसून येत आहे पहिल्या चेंडूवरती विचार करायला गेलं तर थोडं डिस्टा क्षेत्रक्ष दिसून आला आणि तिथे चौकार आला आणि संघाची धावसंख्याचा श्री गणेश झाला आणि आता दुसऱ्या चेंडूवरती आली ती एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावपळ्यात पुढे सरकत आहे जाऊन पोहोचते दोन चेंडूच्या आधी पाच आकड्यावरती आणि आता स्ट्राईक एंडवरती आलाय मागच्या मॅचचा हिरो मनोज जाधव तिसरा चेंडू गोलंदाज तयार सुद्धा फटका लगावण्याचा प्रयत्न आणि एच आणि विकेट क्रमांक एक बॅक टू द पवेलियन पहिला हैदराबादला जातोय तो अंतर नीड संघाला आणि इथे तीन चेंडूच्या अंती संघाची धावसंख्या संपवते ती एक विकेटच्या अंती पाच आकड्याती ओ टू डीजे यस धन्यवाद डीजे मास्टर सुंदररित्या कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज प्रमोद पहिल्या चेंडूवरती चौकार काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव खर्च केली होती आणि त्यानंतर गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच मनोजच्या पारीचा अंत केला गोलंदाज प्रमोदने आणि आता वन डाऊनच्या विकेटवरती आलाय फलंदाज किरण जाधव आता येणार आहे 21 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असणार आहे ती अंतरनेट संघाला लेफ्ट हँडेड बॅट्समन किरण जाधव स्टॅकेंड वरती खेळतोय त्याच्या समेत असणार गोलंदाज गणेगाव संघाचा प्रमोद येणारे 21 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज गोलंदाज तयार सुंदर फटका लगावण्याचा प्रयत्न सुंदररित्या कमबॅक करतोय गोलंदाज हा चेंडू होतोय निर्धाव आणि चार चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली आहे ती एक विकेटच्या अंती पाच आकड्यावरती अजूनही 20 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे अंतरनेट संघाला चालू असलेला सामना सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच सुंदररित्या गोलंदाजी आपल्या तंत्राचा वापर केला जातोय आणि ही ते आपल्या तंत्र
या संपांचा डिसिजन घेता है। यस डिसिजन आला है नॉट आउट आणि इथे निर्धाव चेंडू की सांगता झाली आहे आणि पांच चेंडू का केस समाप्तीवरती आला आहे। संघाची धाव संख्या जाऊन स्थिरावली आहे ती पांच आकड्यावरती। बैक टू बैक दोन निर्धाव चेंडू फेके केलेत गोलंदाज प्रमोद ने। स्टॅकिंग वरती खेळतोय फलंदाज किरण जाधव लेफ्ट हैंडेड बैट्समैन अद्भुत संघाचा 19 चेंडू 26 धाव संख्येची गरज। आणि इथे थोडी डिसाळ कामगिरी स्वेर चेंडूची सांगता झाली आहे। स्वेरच्या माध्यमातून अतिरिक्त बोनस भेटला जातोय तो अंतरट नीट संघाला आणि एक धावेच्या मर्यादेने धावफळक पुढे सरकतंय जाऊन पोहोचते ते पाच चेंडूंच्या अंती 6 आकड्यावरती। अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे। शेवटचा चेंडू असेल मॅन्डरी पॉवर प्लेच्या षटकातील गोलंदाज प्रमोदचा। स्ट्रॅकेडवरती खेळतोय फलंदाज किरण जाधव लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता चेंडू कडे क्षेत्ररक्षक येतो एक धाव कंप्लीट केली जाते दुसरा धावेचा प्रयत्न। यस एकच धावेत समाधानी मानावी लागते एक धावेच्या मर्यादेने धावफळक पुढे सरकताय आणि जाऊन पोहोचतंय ते 7 आकड्यावरती। षटक संपल्याची सांगता झाली आणि षटकाच्या अंती 1 विकेटच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली होती 7 आकडे ओ टू डीजे। यस धन्यवाद डीजे मास्टर। पहिला षटकाचा खेळ समाप्तीवरती आलाय अंतरट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 विकेटच्या अंती 7 आकड्यावरती आणि आता गोलंदाजीसाठी तयार झालाय। सांगली कोट्यातला दुसरा वैयक्तिक पहिला षटक आतळण्यासाठी गणेगाव संघाकडून नितेश तिखंडे येणारे 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आणि स्ट्रॅकेंडवरती असणार फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन किरण जाधव। यस पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात आणि 3 धावेच्या मध्ये धावफळक पुढे सरकलाय जाऊन पोहोचलंय ते 10 या आकड्यावरती। पहिल्या चेंडूवरती सुद्धा फटका खेचला होता पण फटक्यामध्ये ताकद नव्हती पण या फटक्यावरती 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज नितेशने आणि आता 17 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असणारे अंतरट नीट संघाला आणि स्ट्रॅकेंडवरती असणारे फलंदाज अंतरट नीट संघाचा रुपेश दुसरा चेंडू गोलंदाज तयार। स्विचित करण्याचा प्रयत्न सफल ठरला जातो आणि ह्यो येतोय थडम्यांच्या दिशेने आलेला हा चौकार आणि चौकाराच्या मर्यादेने धावफळक पुढे सरकतंय जाऊन पोहोचतंय ते 2 चेंडूच्या अंती। यस 9 चेंडू 9+4 अशा 5 धावा जोडल्या जाते धावफलकामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती आणि अर्थातच पुढचा चेंडू असेल फ्रिकेट आणि स्ट्रॅकिंगवरती असणार फलंदाज नितेश सॉरी रुपेश। सुंदररित्या कमबॅक उत्कृष्टरित्या कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज नितेश तिखंडे। पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केला त्यानंतर बीमर फेकला त्याच्यावरती चौकार आली आणि आता निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि 2 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1/15 या आकड्यावरती।
सुंदर गोलंदाजी पुनः एकदा उत्कृष्टरित बैक टू बैक दुसरा निर्धाव चेंडू फेकी करते गोलंदाज नितेश। तीन चेंडू का खेल समाप्ति वरती है। आता येणारे 15 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज असणारे ते अंतरनीट संघाला। तसेच स्टॅक एंड वरती खेळतोय फलंदाज राईट हँडेड बॅट्समन सलामीचा फलंदाज रुपेश। तसेच नॉन स्टॅक एंड वरती खेळतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन किरण जाधव। उत्कृष्टरित्या फलंदाजी साकारतायत। पहिल्या तीन चेंडूचा खेळ समाप्तीवरती आला आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली होती 1 विकेटच्या 15 या आकड्यावरती। लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न चेंडूवाली क्षेत्ररक्षक येणार। इथे जेल जमिनीलगत लागला जातोय आणि दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दोन धावेच्या मदतीने धावपळ पुढे सरकताय जाऊन पोहोचतंय ते 4 चेंडूच्या अंती 17 या आकड्यावरती। अजूनही 14 चेंडू बाकी आहे। अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत। अजून 14 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे ती अंतर्नीट संघाला। गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे तो गणेगाव संघाचा नितेश चिकंडे। 4 चेंडू फेकी केलेत 9 धावा खर्च केल्यात। सुंदरित्या फटका खेळण्याचा प्रयत्न सन्मान दिला जातोय या चेंडूवरती। अजून एक धाव चेंडूची सांगता झाली आहे। 5 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली आहे ती 17 या आकड्यावरती। येणारे 13 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आणि स्टॅक एंडवरती खेळतोय फलंदाज रुपेश। शेवटचा चेंडू गोलंदाज तयार। सुंदरित्या पुन्हा एकदा सुंदरित्या कम बॅक। षटक संपण्याची सांगता झाली आहे। 2 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती। आता येणारे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज तो परत जाऊया दिदीच्या सुमधुर संकेताकडे। यस धन्यवाद डीजे मास्टर। तसेच अष्टविनायक बेकरे आणि वाकस संघाला दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की कमिटीशी संपर्क साधायचा आहे। तसेच जाऊया मैदानाकडे चालू असलेल्या सामना सेकंड राऊंड मध्ये। फर्स्ट मॅच आपल्या भेटीस आली आहे। गणेगाव संघाने पहिल्या फेरीत 30 धावा ठोकळत आणि 31 धावा संख्येचं लक्ष ठेवलंय ते अंतरड संघापुढे। 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 विकेटच्या आधी 17 या आकड्यावरती। आणि आता येणारे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय गणेगाव संघाचा। सांगीकोट्यातलं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गणेगाव संघाचा विशाल आणि स्टॅक एंडवरती असणार फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समॅन किरण जाधव। येणारे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे। पहिला चेंडू गोलंदाज तयार। लफ्ट करण्याचा प्रयत्न होता मिडॉन क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय। चेंडूखाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे 2 धावा सुंदररित्या कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धावेच्या मदतीने धावपळ पुढे सरकत आहेत जाऊन पोहोचतंय ते 19 या आकड्यावरती। आता 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असणार आहे ती अंतरनीट संघाला। हॅलो साई इथून चुरस निर्माण होता आता मॅच दुसरा चेंडू सुंदररित्या फटका खेचलाय। लॉफ्टेड इट स्पीड साउंड ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन चेंडू सीमारेखा पार। हा येतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला कणकणीत षटकार ओटोडीजे। थँक्यू डी मास्टर। धन्यवाद डीजे। इथून चुरस निर्माण होता साई आता आक्रमणाला सुरुवात होणार आणि माझा शब्द चालूच होते आणि त्या दरम्यान आपण पाहिला गेला आक्रमण फटकाला किरण अष्टवल्ली खेळाडू कसा असावा आपल्या संघाला कसली गरज आहे हे गरज दाखवताना मैदाना फलंदाजी करतो आहे। कुठनाट एक तमाशा एक षटकार आपण पाहिला गेला आणि इथून खऱ्या अर्थाने विशाललाही करमत करावं लागेल चांगली गोलंदाजी करावी संघाला जिंकायचं आहे
तो इथे विकेट आणि डॉट चेंडूचा वर्णन जास्त प्रमाणे करावा लागेल. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूकडे क्षेत्ररक्षक येणार. पहिली धाव कंप्लीट केली जाते. स्वतःच्याच फळत्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि एक धावेच्या मार्गाने धावफळ पुढे सरकलाय. जाऊन पोहोचलाय ते 26 आकड्यावरती. आता समीकरण बदललं. येणार आहे 9 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज असणार आहे. ती अंतरट निरसंघा लास्ट सेकंडवरती खेळणार फलंदाज. पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज रुपेश आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज गोलंदाज विशाल. सुंदर फटका खेचलाय. चेंडू क्वाली क्षेत्ररक्षक येणार. अजून एक हैदराबादला जातो. विकेट क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन आणि इथे येतोय रुपेशच्या पारीचा अंत. आता येणार आहे 8 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. ओ टुडीज यस धन्यवाद डीजे मास्टर. जाऊया मैदानाकडे. येणारे 8 चेंडू आणि 5 धावसंख्याची गरज असताना 2 डाऊनच्या विकेटवरती आलाय फलंदाज किरण कर्डे. अंतराळ संघाचं एक उज्ज्वलत भविष्य. किरण कर्डे स्टॅकेटवरती आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज विशाल. कुलबाई टप्प्याचा चेंडू होता आणि हिते निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि 5 चेंडूचा केस समाप्तीवरती आलाय. आता समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असणारे ते अंतरनेट संघाला उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय. षटकार खाल्ल्यानंतर एकेरी धाव खर्च केली. त्यानंतर विकेटचं पतन केलं आणि आता निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार. अकोट टप्प्याचा चेंडू लाफ्ट केलाय. चेंडूला चेंडू फेकून दिलाय. चेंडूचा ते फाईन लेगच्या दिशेने नेलेला हा खणखणीत चौकार आणि चौकाराच्या मर्दने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बराबरीवरती 30 आकड्यावरती. आता 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. ओव्हर टू डीजे. थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. 6 चेंडू 1 धावेची गरज. स्कोर लेवल तर झालाय साई आणि यानंतर पुन्हा एकदा बिग फाईट पाहावास मिळणार. अष्टविनायक बेकरे विपक्ष जय हनुमान वाकस. एक गाव एक मंडल. जय हनुमान वाकस क्रीडा मंडल. तर यामध्ये आपण पाहतो चुरस निर्माण झाले. या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष असेल. आत्ताच मी पाहिलं गेलं लाईव्हच्या माध्यमातून चॅटिंग सुरू होते आणि विचारत होते मंगेशची मॅच कधी आहे. तर भरपूर जणांचा ऋषी भरपूर जण चॅटिंग करतात ना मंगेशची मॅच कधी आहे मंगेशची मॅच कधी आहे. अर्थात ती मॅच काही क्षणामध्ये येऊन ठेपले. कारण इथे 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. साहेब मॅचमध्ये काय होणार काय नाही माहीत नाही. कारण क्रिकेट असा खेळ आहे शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू इच्छित नाही आहे. मनोज गोलंदाजी मार्गवरती. अकूट टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेताना नाही फलंदाजा अपील तंत्राचा वापर केला जातोय. पहिला चेंडू निर्धाव फेकी केलाय. आता येणारे 5 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असणारे. आपल्याला कडाव आणि जाईची मॅच आठवायला लागेल. गोलंदाज कडाव संघाचा नितू माळी या गोलंदाजाने 6 चेंडू आणि 1 धाव डिपेंड केली होती. ती डिपेंड करणार काल गोलंदाज गणेगाव संघाचा मनोज. पहिला चेंडू निर्धाव फेकी केलाय. आता येणारे 5 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. स्टॅकेट वरती असतात फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समॅन मनोज माफी किरण जाधव. येणारे 5 चेंडू 1 धावसंख्येची गरज. तर आपण पाहतोय साई जरूर आपण सीधी बात नऊ बागपात जाऊया मैदानावरती. कारण का इथे चुरस आहे 5 चेंडू आणि 1 धावेची. काय घडणार मैदानावरती.
इथे डायरेक्ट हिट झाला नाहीये. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित, अर्थात स्वर्गीय वासुदेव इलेव्हन संघ जाऊन पोहोचला आजच्या क्वार्टर फायनलमध्ये, म्हणजे क्वालिफाय राऊंडमध्ये जाऊन पोहोचलाय. जिथे क्वालिफाय तो संघ होईल तो टॉप फोरमध्ये प्रवेश करील. अत्यंत सुंदर काम आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. साईज जरूर आपण मॅन ऑफ द मॅच.